मला अनेक वेळा भीती वाटते की महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढतीये का. श्रद्धा ही असणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी जवाहरलाल नेहरूंचा शब्द असत, भारताचा विकास कधी होईल जेव्हा त्याला सायंटिफिक टेम्पर असेल. आणि एक 6 महिन्या वर्षापूर्वी ना मला भीती वाटत होती की हा सगळा देश हा राईट विंग व्हायला लागला, अशी मला अनेक वेळा भीती वाटत होती की हा राईट विंग झाले. आस्थाही असली पाहिजे, श्रद्धा माझी आहे, माझ्या पांडुरंगावर माझी प्रचंड आस्था आहे, माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे, पण माझी अंधश्रद्धा नाही. तुम्ही मला जर सांगितलं की परत बारामतीचा खासदार व्हायचा असेल तर असं करा, इथपासून आता तुम्ही पांडुरंगापर्यंत चालत जा, पुढचं इलेक्शन तुम्ही 5 लाखांनी जिंकाल. म्हणजे कशाला माझ्या पांडुरंगाला त्रास देऊ, मी मेहनत करून पास होईन ना, त्याच्याकडे दुसरं काहीतरी मोठ्यासाठी आपण आशीर्वाद घेऊ. पण महाराष्ट्रामध्ये मला एक गोष्ट सातत्याने जाणवते की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा वाढत चालली आहे का. भक्ती शक्ती ही असलीच पाहिजे, ती वैयक्तिक तुमची आहे, पण सायंटिफिक टेम्पर सोडून जर आपण करायला लागलो तर ह्या देशाचं फ्युचर काय होईल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली. आणि सायन्स आणि स्वतःवर एक विश्वास, आपला आत्मविश्वास एक समाज म्हणून कमी झालाय का आपण या सगळ्या गोष्टींकडे जास्त आणि जास्त वळतोय अशी मला भीती वाटत होती. आणि मला वाटत होतं की नाही, हा देश राईट विंग व्हायला लागला. आणि राईट विंग झाला तर ठीक आहे, वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. पण रिझल्ट लागल्यावर माझ्या लक्षात आलं, जेव्हा अयोध्याचा रिझल्ट लागला, की हा देश राईट विंगवाला नाही, हा श्रद्धेचा देश आहे पण हा अंधश्रद्धेचा नाही. हे माझ्यासाठी खूप समाधान देणारी गोष्ट आहे. श्रद्धा ही असलीच पाहिजे, मी अभिमानाने म्हणते, आणि माझे विरोधक कधी माझ्या त्याच्यावर टीका करत नाही. मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही, मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. कारण रामांना जेव्हा तुम्ही प्रभू श्रीराम म्हणता तेव्हा ती मर्यादाही आपल्याला शिकली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही बघताय. आत्ता जे मी बघते त्याच्यात कुठली मर्यादा कोणी ठेवली आहे समाजामध्ये. आणि शिक्षणात जर सायंटिफिक टेम्पर तुम्ही आणला नाही, अनेक वेळा मध्ये एकदा भाषण एक आलं होतं की आम्ही मनुस्मृती शिक्षणात आणणार. हा प्रचार आणि प्रसार मी नाही केला, ह्या चॅनल्सवर मी पाहिलेला. आणि मनुस्मृतीबद्दल, कुठल्याही मनुस्मृतीबद्दल मी विरोध किंवा बाजू किंवा कुणाची घेत नाहीये, पण ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चालणार आहे हे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून निश्चित केलंय, त्याच्यामध्ये मनुस्मृतीला जागा आहे का नाही हा निर्णय समाज म्हणून आपण घ्यायचा. आता ज्यांना वाचायची त्यांनी जरूर वाचावी, पण आपल्या संविधानात ती बसत नाही. आणि या राज्यामध्ये मनुस्मृतीसाठी आपल्या संविधानामध्ये जागा नसल्यामुळे ती शिक्षणात तुम्ही लादणार असेल तर त्याच्यासाठी आम्ही टोकाची भूमिका घेऊ, पण मनुस्मृती आमच्या शिक्षणात आणू देणार नाही. तुम्हाला जे काही संस्कार तुमच्या घरात करायचे जरूर करा, तो तुमचा अंतर्गत विषय आहे.